चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, सिने अभिनेते तथा नाट्यलेखक तथा गीतकार संजय उत्तमराव पाटील यांना नेवासा येथे शरणपूर वृद्धाश्रम आयोजित आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय. तसेच संजय पाटील यांनी हा पुरस्कार सपत्नीक स्वीकारला असून संजय उत्तमराव पाटील यांनी आतापर्यंत सगे सोयरे, अकलेचे कांदे, सख्खा सावत्र, कालभैरव, ट्रॅफिक जाम, VIP गाडव अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन देखील केलं आहे. तसंच दूरदर्शन वाहिनीवरील दक्षता, पोतराज, आनंद महिमा, लढा आदी TV मालिकांचं दिग्दर्शन देखील त्यांनी केलं आहे. तसेच येत्या काळामध्ये संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक तथा चित्रपट लेखक योगेश तुळशीराम मोरे यांच्या 2 कादंबरीवरती आधारित असलेला एक मराठी धमाल विनोदी चित्रपट येतो. या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील संजय पाटील करतात. मराठवाडा न्यूज मीडिया ब्युरो रिपोर्ट.